केवळ कर्मावर लक्ष ठेवा लक्ष्मी योगातून लाभ मिळवा आपले तर खूप आहेत परंतु आपलेपणा कुणाकडेच नाही साडेसातीच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये मकर जातकांच्या मनात अशी भावना अनेक वेळा येते भरल्या कुटुंबात चार लोकांमध्ये देखील तुम्हाला अनेक वेळा एकटेपणा ते जाणवतो तेव्हा ही भावना तुमच्या मनात तीव्रतेने आकार घेते म्हणून त्या दृष्टीने थोडं जागरूक राहा नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व अभ्यासक्रसकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहेत ज्योतिष नियमानुसार राशी स्वामी जिथे बसतो त्या स्थानानुसार तो कार्य करीत असतो अर्थात धनप्राप्तीसाठी तुम्ही सातत्याने कार्यरत राहता कार्याच्या योजना आखता आणि धनप्राप्तीसाठी आपण नेमक्या कोणत्या दिशेने कार्य करायला हवे असे विचार तुमच्या मनात सातत्याने सुरू असतात त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व विकसित होतं असतं थोडक्यात या काळात तुमचं व्यक्तिमत्व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत महत्वाची बाब म्हणजे ते तुमच्या धनस्थानात विराजमान आहे तुमच्या धनस्थानात शनिदेवांची कुंभरास येते धन अधिपती धनस्थानात असणं ही अत्यंत शुभ स्थिती मानल्या जाते तसंच मंगळ ग्रहाची त्यावर दृष्टीदेखील पडत आहे त्यामुळे धनलाभाच्या संधी निर्माण होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं नातेवाईकांच्या भेटीगाठी होणं या सर्व दृष्टीने हा कालखंड सकारात्मक आहे या काळाचा उपयोग करायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीच्या तृतीय स्थानात राहू ग्रह विराजमान आहे उपचय स्थान असल्यामुळे राहूला ते विशेषत्वाने मानवतं त्यामुळे तृतीय स्थानातील राहू अत्यंत सकारात्मक मानला जातो त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतात खरं सांगायचं तर आपलं संपूर्ण भाग्य आधीच लिहिलेलं असतं केवळ उपचय स्थान ही आपल्याला प्रगती घडवून आणण्यासाठी ईश्वराने दिलेली एक संधी असते उपचय म्हणजे वाढ वृद्धी होय येथून वृद्धी घडवून आणण्याची संधी ईश्वराला आपल्याला देतो म्हणून तृतीय या उपचय स्थानाचं अत्यंत महत्त्व आहे या स्थानातील राहू तुम्हाला परिश्रमाच्या योग्य दिशा दाखवतो तुम्ही परिश्रम करतात आणि यशस्वी देखील होतात म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा कालखंड फारसा योग्य नाही असं आपण म्हणू शकत नाही कारण या काळात वास्तुवाहनाचे योग तुमच्यासाठी नाहीत तुम्ही तसंही या गोष्टी काही कोणी दररोज घेत नाही या गोष्टी जर शुभयोगांवर शुभ काळात घेतल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात म्हणून त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची घाई न करता शुभयोगांची वाट बघावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी विवाहाचे अत्यंत शुभयोग जुळून येत आहे आयोजित विवाह प्रेमविवाह असे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत मात्र त्या दृष्टीने कार्य करत असताना अडथळे निर्माण होणं हा देखील इथे विभाग समोर येईल तरीसुद्धा विवाहाचे उत्तम योग तुमच्यासाठी आहेत असं आपण म्हणू शकतो शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता मॅकॅनिकल टेक्निकल फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा राहील तर मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अधिक प्रगतीचा म्हणता येईल शिक्षणात किंवा अभ्यासात होणारी प्रगती ही दीर्घकाळ लाभदायक ठरते ही बाब लक्षात घेऊन काळाचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा काळ सकारात्मक पणता येईल कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे या काळात तुमचं आरोग्य देखील उत्तम राहणार आहे स्पर्धक व हितशत्रूंवर तुम्ही मात करणार आहात म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा काळ सकारात्मक व प्रगतीचा म्हणता येईल प्रचंड प्रगती कराल त्यातून तुमचं करिअर विकसित होईल करिअरमधून तुम्हाला यश प्राप्त होईल व्यवसायात काही प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात मात्र त्याचा अधिक विचार करू नये कारण या काळात तुम्हाला लाभ नक्की प्राप्त होणार आहे म्हणून तुम्ही आपलं काम प्रामाणिकपणे करीत राहावं परिश्रम करीत राहावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानावर गुरुदेवांची शुभदृष्टी आहे राहूची देखील दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडत आहे त्यामुळे तुमचं भाग्य बळकट झालेलं आहे म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो अनेक गोष्टी भाग्याने प्राप्त होणं आणि भाग्येश लाभात गेल्यामुळे भाग्याने लाभ प्राप्त होणं हा विभाग देखील इथे येतो अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे तुम्ही जे कर्म कराल ते लाभदायक ठरतील मात्र तुमच्या कर्मस्थानात अष्टमेश आल्यामुळे नोकरीत किंवा व्यवसायात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्यादृष्टीने सावध राहा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा राहील असं आपण म्हणू शकतो कारण तुमच्या लाभस्थानात लक्ष्मी योग निर्माण झालेला आहे विशेषतः पंचमेश आणि भाग्येश यांच्याद्वारा निर्माण झालेला तो लक्ष्मी योग आहे तुमच्यासाठी जो अत्यंत शुभ ठरणार आहे या योगाने मंगळाशी नवपंचम योग केल्यामुळे देखील तुम्हाला भरभरून लाभ प्राप्त होणार आहे अर्थात काही बाबतीत संघर्ष आणि काही बाबतीत शुभता या गोष्टी पत्रिकेत असतातच आम्ही दरवेळी स्थानानुसार विश्लेषण करीत असतो ज्या बाबतीत शुभ असेल तिथे आम्ही शुभ सांगतो किंवा पत्रिकेत जिथे आम्हाला वाटतं की संकट असेल तिथे आम्ही ती दिशा फक्त सांगत असतो ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या वेळ व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता या काळात मकर जातक शिक्षणावर मोठा खर्च करणार आहेत शिक्षणासाठी प्रवास करतील तो तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील एक शक्यता अशी देखील आहे की या कालखंडात मकर जातक हातातील नोकरी सोडून दुसरीकडे स्थानांतरित होण्याचा विचार करतील असा तुमचा जर विचार असेल तर थोडा थांबून निर्णय घेणं तुमच्यासाठी योग्य राहील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आयुष्य हे सुखदुःख आणि उतार यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील नऊ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर सात पंधरा आणि पंचवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाळवतील म्हणून तशी मानसिकता तुम्ही तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टीची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता मकर जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करावा तुम्हाला शा शनिदेवांची साडेसाती डह्या सुरू असेल किंवा शनिदेवाच्या प्रकोपाने तुम्ही पीडित असाल तर हा पाठ तुम्ही नक्कीच करायला हवा या उपायाने सर्व कष्ट दूर होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही बघितला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये शुभम भवतू अवश्य लिहा धन्यवाद हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष